नमस्कार, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 21 जून 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. थोरात विखे वाकयुद्ध वाढत चालले आहे. आमदार बाळासाहेब थोरातांच्या टीकेनंतर आता आमदार राधाकृष्ण विखे यांनी उत्तर दिले आहे. म्हणजे प्रदेश काँग्रेस अध्यक्षांच्या वक्तव्यावर एवढं गांभीर्याने पाहायची आवश्यकता नाही. मुळातच खरं म्हणजे त्यांना काय सांग आहे पक्षामध्ये. काँग्रेस पक्ष जर मी सोडला म्हणून ते पद मिळालं, म्हणजे स्वतःचं करतो तर काही नव्हतं. दुर्दैवानं आज गांधीविरुद्ध विचार सोडून आज मातोश्रीचे उंबरे जेव्हा लागतात त्यासाठी दोन दोन तीन तीन वेळा वाट पाहावं लागते निरूपाची. ही अशी लाचारी कधी आम्ही पाहिली नाही कोणत्या पक्षामध्ये. शनि अमावस्या आणि शनिशिंगणापुरात भाविकांची प्रचंड गर्दी हे आजवरचे समीकरण. शनिवारी मात्र करोना संकटामुळे यात्रा सोहळा रद्द झाल्याने हे दृश्य दिसले नाही. अधिक माहिती देत आहेत अशोक गाडेकर. 5 ते 7 लाख भाविक या दिवशी दर्शनासाठी गर्दी करत असतात. मात्र काल करोनाच्या पार्श्वभूमीवर शनी अमावस्या यात्रा सोहळा देवस्थाने रद्द केल्याने शिंगणापूरमध्ये सर्वत्र शुकशुकाट होता. शनी अमावस्या असल्याने उदाशी मठातील त्र्यंबक महाराज यांच्या हस्ते स्वयंभू शनिदेवाला आरती करण्यात आली. पुरोहित अशोक कुलकर्णी यांनी आरती विधिवत पूजा केली. मात्र यावेळी कोणीही विश्वस्त ग्रामस्थ अगर अधिकारी पदाधिकारी उपस्थित नव्हते. गेल्या महिन्यात असलेला शनी जयंती कार्यक्रम विश्वस्त मंडळातील अंतर्गत नाराजीने बहुचर्चित झाला. त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज निवेदने देऊन आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. पहिल्यांदाच भाविकाविना शनी अमावस्या यात्रा झाली. भारतीय सैन्य दलाचा युनिफॉर्म, बनावट ओळखपत्र व चिन्ह वापरून फसवणूक करणाऱ्या बडतर्फ सैनिकाला मिलिटरी इंटेलिजन्स व स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अधिक माहिती देत आहेत सुहास देशपांडे. प्रशांत भाऊराव पाटील असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 7,22,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिलिटरी इंटेलिजन्सच्या जम्मू काश्मीर युनिटकडून याबाबत पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना माहिती मिळाली होती. आरोपीला अटक केल्यानंतर झडती घेतली असता 7,22,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला. शेताजवळील बांधणी साचलेल्या पाण्यात बुडून भावा बहिणीचा मृत्यू झाला. राहुरी तालुक्यातील वरशिंदे गावात ही घटना घडली. मृत्यू झालेला सार्थक शंकर गागरे 11 वर्षाचा तर प्राची शंकर गागरे ही 9 वर्षांची होती. आरक्षण लागू झाल्यानंतर मराठा समाजातील अनेक तरुणांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे असा दावा करण्यात आला आहे. अधिक माहिती घेऊया बद्रीनारायण वडणे यांच्याकडून. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच MPSC च्या भरतीमध्ये मराठा समाजातील 127 तरुण अधिकारी झाल्याची माहिती आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी दिली आहे. यात नगर जिल्ह्यातीलही काहींचा समावेश आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या पदभरतीमध्ये मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा राखून ठेवल्या होत्या. प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यात शनिवारी 6 जणांना कोरोना संक्रमण आढळले. यात संगमनेर तालुक्यातील 3, पारनेर तालुक्यातील 2 तर नगर शहरातील 1 समावेश आहे. कोपरगाव शहरातील आयशा कॉलनीमधील 58 वर्षीय महिला आणि तालुक्यातील करंजे येथील 50 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आहे. प्रशासनाने या दोघांच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण केले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांनी राबवलेल्या ऑनलाईन प्रवेश नोंदणी प्रक्रियेत 32,870 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. या प्रक्रियेत 2,497 शाळांनी सहभाग नोंदवला. 1,265 शाळांमध्ये 80% अधिक प्रवेश ऑनलाईन झाले. या प्रक्रियेत पारनेर तालुका आघाडीवर राहिला. सर्वात कमी नोंदणी कर्जत तालुक्यात झाली. कोरोना संकट काळात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या अन्य आजारांचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. अधिक माहिती देत आहेत ज्ञानेश दुधाडे. यंदा आधीपासूनच कोरोना महामारीशी झुंजणाऱ्या आरोग्य विभागासमोर आता 7 जन्य आजार रोखण्याचे आव्हान आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि हिवताप विभाग यासाठी सज्ज असून ग्रामीण भागात आरोग्यविषयक सर्वेक्षण सुरू झाले आहे. अचानक तापाचे रुग्ण वाढल्यास सरकारी आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि हिवताप विभाग उपचारासाठी सतर्क असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदीप सांगळे यांनी दिली. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.